केल मध्ये ओके थँक्यू थँक्यू हो हो नक्की नक्की मारतो तुम्हाला. चला जाऊया आपण सामन्याकडे. मुन्ना फटान सर आणि उमेश केणे सर या सामन्यासाठी पंच म्हणून आपल्याला उपलब्ध झालेत आणि माझ्यासोबत आहेत इथं सुभाष पाटील सर सुद्धा. तेही अतिशय आणि तिन्ही दिग्गज पंच फराज या तिन्ही पंचांनी 2 दिवस इतके सुंदर हाताळलेत की कुणीही कुठल्याही निर्णयावर कोणीही नाकुश नाही, ना प्रेक्षक ना खेळाडूसुद्धा. कारण मी सातत्याने खेळत होतो सामने, काल 5 सामने मी या मैदानात खेळलो त्यामुळे मला पक्क माहिती झाले. मुन्ना पठाण सर तर नो डाऊट ते तर आता आमच्या घरचेच झालेले आहेत, श्रीवर्धनी त्यांचं दुसरं घर आहे. पण उमेश केणे यांना मी पहिल्यांदा भेटतो आहे, सुभाष पाटील सर यांना पहिल्यांदा भेटतो आहे. ही तिगडी जी आहे तिघांची अतिशय सुरेख आहे. रतनबुवा स्मृती चषकसारखा टेनिस क्रिकेटमधला ज्याला विश्वचषक टम समजला जातो डोंबिवलीमध्ये, ते आपण काटेई संघाच्या निमित्ताने आयोजित झालेली टुर्नामेंट आपण बघतो. हे तिघही दिग्गज पंच त्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये तब्बल 10 दिवस सामने असतात तिथे आणि टाईम्सला खूप महत्त्व दिलं जातं. 8:30 सर बरोबर ना सुभाष सर, पहिला चेंडू तिथे पडला जातो. मी सातत्याने त्या टुर्नामेंटमध्ये यूट्यूबच्या माध्यमातून जुडलेला असतो. सामना अतिशय सुरेख रंगेल. टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले. 4 आयकॉनिक खेळाडू लोकलच आहेत. माझ्या समोर बरोबर दिसतोय मुस्तफा पोलाड कॉमेंटरी बॉक्सच्या समोर. मिड ऑनला आहे मुस्तकीम. गोलंदाजी करतोय सतीश सुनीलसाठी. अतिशय सुरेख चेंडू हिदायतकडे जातोय. हा चेंडू फाईन थोडासा खेळला. 1 धाव घेऊन सुनील चावरी येतोय नॉनस्ट्राईक एंडला आणि स्ट्राईक मिळते एक लोकल बाय इम्रान काझी. काय फलंदाज आहे, काय फिटनेस आहे. तब्बल 20 ते 25 वर्ष हा खेळाडू क्रिकेट खेळतोय हे खूप मोठं आहे याच्यासाठी. आणि त्यामुळे आणि एक सूचना असेल, समालोचन कक्षामध्ये जे आजूबाजूला आहेत माझ्या स्कोरर असतील किंवा अतिरिक्त खेळाडू येतील त्यांनी कृपया काहीही बोलायचं नाही आहे. कारण आम्हाला हो खूप कमेंट्स आम्हाला काल ऐकायला मिळाल्या यूट्यूबच्या माध्यमातून आणि फोन लाईनवरून सुद्धा की कॉमेंट्री बॉक्समध्ये खूप चर्चा करतायत आणि अवैध जे आहे जे खराब भाषा आहे ती बोलली जाते. त्यामुळे सूचना असेल आमच्या आजूबाजूला बसणाऱ्यांना की त्यांनी फक्त शांत बसायचं आहे. जावे आपण आणि काही नियम मी तुम्हाला अपडेट्स देणार आहे की आपल्याला सेंटर गार्ड असेल मैदानाच्या बाहेर, मग विकेट कीपर जरी असला तरी आणि तिथे मैदानात जर तुम्हाला बदलायचं असेल तर पंचांच्या परवानगीशिवाय नाही, कारण तुम्हाला पेनलाइज केलं जाईल. जाव्या पुढील बॉलसाठी सतीश. हा उंचा मारण्याचा प्रयत्न इम्रान काझीचा, क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू गुडलेन स्पॉटवरून उसळता चेंडू यष्टी रक्षकमध्ये. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये या खेळाडूचं चयन झालं होतं सुभाष सर, पण शेवट 11 मध्ये झालं नाही. फ्रेंड्स ग्रुप दिघीची मोठ्या टुर्नामेंटमध्ये जिथं मंगेश वैटी, थॉमस डॅन्स, उस्मान पटेल होता तिथं मॅन ऑफ द सिरीज ठरला होता हा सतीश. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू लो राहिला हा चेंडू, खराब फलंदाजी. आपण बघितलं नॉनस्ट्राईकला सुनील आहे, त्यांनी 1 सिंगल धाव घेतली होती, मी चांगला चेंडू होता. हेच मोठं गणित आहे सुभाष सर, आमच्या खेळाडूंना हे शिकायचं आहे की प्रत्येक चेंडू हिट करण्याच्या मागं निर्धाव चेंडू जात आहेत सर. कारण ग्रेट लिटल मास्टर सुनील गावस्कर सर सांगतात सुभाष सर की चांगल्या चेंडूचा सन्मान आणि खराब चेंडूचा समाचार हे क्रिकेटचं तंत्र आहे ज्यामुळे तुम्हाला क्रिकेटमध्ये यश मिळू शकतं. हा उंचा मारलाय फटका इम्रान काझीला, जास्त वेळ थांबून देऊ शकत नाही. चेंडू जातोय आर पार सीमा पार, षटकार. इम्रान काझीच्या बॅट मधून 3रा चेंडू पेस करताना 4 चेंडू मध्ये धावसंख्या झाली ती 7. हा चांगला स्ट्रोक आहे इम्रानच्या बॅटमधून.
वन बाउंस टू बाउंस चौकार मिळतील जीवो कनेक्टिंग 4G। प्रथम फटकेबाजी इथे इम्रानची। मी म्हटलं होतं की शांत राहणार नाही आणि चांगल्या फॉर्मात आहे हा सुद्धा फलंदाज गोलंदाज आहे ज्याच्याबद्दल आपण चर्चा करत होतो। मी तिथे स्कोररचं काम केलं त्या पूर्ण टुर्नामेंटमध्ये, समालोचक होते यासीन मर्चंट अलिबागचे, पण या सतीशनी कमालीची गोलंदाजी केली होती, फलंदाजी केली होती त्या टुर्नामेंटमध्ये। TVS विगो जिंकला होता सतीश। हा दुसरा षटकार इम्रान काजीच्या बॅट मधून येतोय, कॉमेंट्री बॉक्सला देतोय सलामी, 6 धावा। आणि आपल्या एरियातील केबल नेटवर्कवर आपल्याला हे सामने लाईव्ह बघता येतील। त्याचा चॅनल क्रमांक आहे 130 या चॅनलला आपण बघू शकता साई केबलवर। त्यामुळे तुम्ही घर बसल्या सुद्धा या सामन्यांचा आनंद घेऊ शकता आणि युट्यूबला ऑनलाईन तुम्ही आपल्या गॅजेटवर मोबाईलवर बघू शकता। जय गणेश स्पोर्ट्सच्या वतीने आणि या सगळ्यासाठी आमचे मित्र नियाज पोपलनकर यांची खूप आणि प्रचंड कष्ट आणि मेहनत आहेत। बाबा असतील आमचे, मग नवीद असेल, या तिघडीनी खूप मेहनत केली ही टुर्नामेंट यशस्वी करण्यासाठी। आणि मग रायझिंग स्टार रनवेलीचे सगळे खेळाडू, मिझान असेल, अझेर असेल, मुबीन असेल, या सगळ्याच खेळाडूंनी खूप मदत केली आहे आणि पूर्ण रनवेली गावाने इथं मदत केली। मोठे मोठे हस्ती आपल्याला बघायला मिळतील स्टेजवर, सगळे उपस्थित आहेत। काल सदर साहेब होते, पूर्ण दिवस मोजम खान आज उपस्थित आहेत, त्यांच्याच हस्ते आपण या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सुद्धा देणार आहोत। मॅन ऑफ द मॅच साठी बिग कोला नवीद फोपलनकर यांच्याकडून आहे। मोहितदीन फोपलनकर साहेब यांचं सुद्धा आगमन होतोय, त्यांना सुद्धा स्टेजवर मी आमंत्रित करायचं बसण्यासाठी। आणि त्यांचे बंधुराज शरीफ व फोपलनकर या दोघांनाही मी विनंती करणे, सन्माननीय अतिथी, की आपण स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। दुसरे षटक मुस्तकीम, गोलंदाजी आहे चांगली जसवीलकडे, सतीश आहे, मुस्तफा पोलाड आहे, मुस्तकीम आहे, परत रिहान आहे आणि चारी। रिहाननी तर सुभाष पाटील सर चॅम्पियन्स ट्रॉफी झळकवली होती, चौथ्या क्रमांकाला जाऊन फलंदाजी केली, जो आपल्याला कवर आणि पॉईंटच्या मध्ये जो आता आपल्याला झेंड्याच्या जवळ दिसतो व्हाईट टी शर्टमध्ये आहे सर, त्यांनी 30 धावा कुठल्या होत्या। रवी बुंबकला पहिलाच रिव्हर्स षटकार टोकला, सुहास पवारला 2 रिव्हर्स षटकार टोकले होते। अप्रतिम फलंदाजी करतोय तो सध्या मुस्तकीम। हा चांगला फटका आहे सुनील चावरीचा, जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने, क्षेत्ररक्षक आहे तिथे, 1 धाव मिळेल। नॉनस्टॅकला येतोय अरे सुनीलने बघितलंय, सुनीलला माहिती आहे की आपल्या समोर जो फलंदाज खेळतोय एक लोक स्टार आयकॉनिकच खेळाडू आहे इम्रान काझी, खूप दापोली रत्नागिरीमध्ये बऱ्याच वेळेस तो इतर इकडचे खेळाडू घेऊन जातो आणि फायनल जिंकून येतो आणि एका नवीन होतकरू खेळाडूंना खूप संधी देतो। मग पोलाड असेल, रिहान असेल, यांच्या पाठीशी तो सातत्याने उभा राहतो, पण यावेळेस पोलाड त्याच्या अपोजिट टीममध्ये आहे, सतीश अपोजिट टीममध्ये आहे, रियान सुद्धा अपोजिट टीममध्ये आहे। मुस्तकीम अप्रतिम गोलंदाज, काल विलेज पूलमधून खेळताना आपण बघितलं याच गोलंदाजाला, आज IPL फॉर्मॅटमध्ये आपली किस्मत आजमावताना पुन्हा एकदा मुस्तकीम। आणि आपण प्रोफेशनली खेळाडू आहात, आपल्याला सर नेहमी वॉर्निंग करत असतात की आपण 20 मिनिटात आपलं हे षटक चार षटकं संपली पाहिजे, इनिंग संपली पाहिजे, कारण आज जर तुम्ही आम्हाला कोऑपरेट करताय तर आज पूर्ण सामने आमची इच्छा आहे की चार षटकांची व्हायला पाहिजे। मुस्तकीम इम्रानसाठी पुढचा चेंडू, हा चांगला स्ट्रोक, कार्पेटच्या अलांग द कार्पेट हा खेळला, क्षेत्ररक्षक आहे पोलाड तिथे, 1 धाव मिळेल कारण पोलाडचा हात खूप स्ट्रॉंग आहे त्यामुळे त्याची फेक सरळ येते। आपण बघतो इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये इंडियन स्टार रवींद्र जडेजा काय कॅच घेतला होता त्याने आता न्यूझीलंडच्या दौऱ्यात, आणि त्याच्या हातात सर चेंडू गेल्यानंतर कुठलाही फलंदाज जगातला दुसरी धाव घेण्याची चूक करत नाही, कारण त्याच्या सरळ बाउंड्री लाईनवरून डायरेक्ट हिट असतात आणि अतिशय फ्लॅट थ्रो असतो, बुलेटमधून जशी गोळी सुटते तशी, त्यामुळे क्षेत्ररक्षण एक मजबूत भाग ठरतं तुम्हाला क्रिकेटमध्ये।
कारण आज जर तुम्हाला मोठ्या टीममध्ये जर 11 जर जायचं असेल तर तुमच्याकडे फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण सुद्धा असावं लागतं. मुस्तकीम हा खोलवर टाकला होता, चेंडू अप्रतिम गोलंदाजी, सन्मान दिला सुनील चावरेनी. मी काल चर्चा केली की वीरेंद्र सहवाग लेजंडरी क्रिकेट, त्याला विचारलं गेलं की काय फलंदाजी करताना तुझं तंत्र आहे, त्यांनी सांगितलं मी गोलंदाज बघत नाही तर गोलंदाजाच्या हातातला चेंडू बघत असतो. मग तो चेंडू टाकतोय, गोलंदाजाचं नाव मोठं असेल पण त्याने टाकलेल्या खराब चेंडूचा समाचार घ्यायचा आहे. त्यामुळे सुनील चावरेनी सन्मान दिला, कारण कालही चर्चा केली की दोन गोष्टी खूप फेमस आहेत, सचिन रमेश तेंडुलकर आणि यॉर्कर. मस्तकीम इम्रानसाठी पुढचा चेंडू, हा चांगला स्ट्रोक आहे पण कार्पेटच्या सारखे खेळलाय. मुनीब आहे तिथे क्षेत्ररक्षण, थ्रो करताना त्याच्या हातातून चेंडू निघालाय. दुसरी धाव घेत नाही आहे सुनील, इम्रानला थांबवायला लागेल. एक एकच धाव दिले मुस्तकीमने, चार चेंडू टाकलेत. संघाची धावसंख्या आहे 21 पहिल्या षटकात 17 धावा खर्ची घातल्या होत्या सतीशनी. मी थोडासा नाकूच झालो समालोचक म्हणून की मुस्तकीमसारखा पॉवरप्लेचा एक दिग्गज तुमच्याकडे गोलंदाज असताना तुम्ही पॉवरप्लेचं षटक सतीशच्याकडे गेलात, पण सतीशही त्याच ताकदीचा आहे. शेवटी निर्णय कर्णधाराचा मॅनेजमेंटचा आहे त्यांचा, पण मुस्तकीम ज्या सध्याच्या फॉर्मात आहे. पुन्हा एकदा खोलवर चेंडू, काय गोलंदाज आहे हा. सतीश क्षेत्ररक्षण करतोय, लॉंग ऑन रिझनला फेक त्याची चांगली आहे, सरळ गोलंदाजाच्या हातात. हा सतीश कमी कालावधीत स्टार घडलाय. सुभाष सर, उस्मान पटेल, थॉमस डाय, उमर खान, कृष्णा सातपुते, अजित मोहिते, बंटी पटेल, जिग्नेश पटेल, हे सगळ्यांना पिछाडी टाकून मेन ऑफ दी सिरीज या सत्याने आमच्या लोकल बॉय सतीशने टिपली होती TVS विगो. ह्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे, कारण आपल्या श्रीवर्धन तालुक्याचं नाव सतीशनी यूट्यूबच्या माध्यमातून मोठ्या पटलावर केलं. आणि आमच्या नवीद भाई पोपलनकरला, सुभाष सर, जेव्हा जेव्हा एखादा आमचा लोकल खेळाडू खेळतो त्यावेळेस खूप खुश असतो नवीद, खूप प्रचंड खुश असतो, त्याला खूप आनंद होतो. कालही तो म्हटला की आपली एक टीम गेली ना श्रीवर्धनमधली, त्याचा मला खूप आनंद आहे, मग ती संघर्ष असू द्या. हा चांगला स्ट्रोक आहे, दोन क्षेत्रक्षकाच्या मधून चेंडू जाईल, वन बाउन्स चेंडू, सीमा पार, जिओ कनेक्टिंग, 4G चौकार. मारूप काय गोलंदाजी केली होती, माझ्यासोबत आहे मारूप, जो आपल्या राष्ट्रीय भाषेतून समालोचन करतो हिंदुस्थानच्या हिंदी भाषेमध्ये. मी महाराष्ट्र भाषेमध्ये मायबोली मराठीमध्ये समालोचन करतो हरीश दिघीकर. सर, टीम मीटिंग्स अलाउड नाही आहे, सर दखल द्या, वॉर्निंग नाही आहे, डायरेक्ट पेनलाइज आहे, कारण 20 मिनिटातच आपलं षटक व्हायला पाहिजे. आपण प्रोफेशनल क्रिकेटर आहात, व्यावसायिक क्रिकेटर आहात, सतीश, रियान, मुस्तकीम, कर्णधार अभित, कारण आपल्याला वेळ नाही, पंच वॉर्निंग देणार नाही, लक्षात ठेवा डायरेक्ट पेनल्टी आहे इथे. त्यामुळे आपण जो निर्णय घ्यायचा आहे तो निर्णय आपण त्वरित घ्यायचा आहे. तिसरं षटक मला वाटतं काय झाले, ऑप्शन त्यांच्याकडे खूप आहेत, त्यामुळे थोडासा गोंधळला आहे संघ, कारण जसवेली संघाकडे स्वतःचे गोलंदाज आहेत. त्यानंतर मग तुम्ही आयकॉनिक घेतले, ते चारही चार ऑलराऊंडर आहेत, चार गोलंदाज आहेत, मुस्तकीम बॉलर ऑलराऊंडर आहे, पण बाकीचे तीन ऑलराऊंडर आहेत ते बॅटिंग ऑलराऊंडर आहेत. रियान असेल कुडकीकडून, तो बिलॉंग करतो, हा रॉयल बोर्लीचा खेळाडू. मुस्तफा पोलाड जो आता गोलंदाजीला आला आहे, आणि आफताब वालवटी संघाचा सतीश, सतीशचं नाव सातत्याने माईकमध्ये तुम्हाला ऐकायला मिळेल, कारण एवढ्या दिग्गज खेळाडूंमध्ये एका मोठ्या टुर्नामेंटमध्ये त्यांनी आपलं नाव गाजवलं, कारण जबरदस्त तिथे फलंदाजी त्यांनी केली. एक इनिंग मला आठवते सर, त्यांनी नॉट आउट 10 चेंडूमध्ये 53 धावा कुठल्या होत्या. त्या एक इनिंगच्या सेमीफायनलला त्याचा संघ पराभूत झाला नवगाव अलिबागच्या सोबत, पण त्या दिवशी डिझर्विंग होतं की आफ्ताब वालवटी अंतिम सामन्यात जाईल, पण हार्ड लक सतीशचं, सतीशची वन मॅन आर्मी म्हणून किल्ला लढवला होता, पण सेमीफायनलमध्ये सतीशची बॅट थंड झाली आणि सामना पराभूत झाला. जाऊया आपण चालू सामन्याकडे. मुस्तफा पोलाड सुनील चावरीसाठी, हा चांगला स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक आहे तिथे, झेल सुटतो, खराब क्षेत्ररक्षण, जसवेली संघाकडून कॅच छुटा, दिल टूटा असं म्हटलं जात. एक पारितोषिक येते, धावसंख्या मी सांगतोय, संघाची धावसंख्या होते. फराज नाडकर आहे माझ्यासोबत, 27 धावा होत आहेत.
जो चांगली फलंदाजी किंवा गोलंदाजी ज्याला मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळेल या सामन्यात जो चांगली आपला खेळ दाखवेल, आमचे मौजीज हस्ती इथं आहेत, मोज्जम खान यांच्याकडून मॅन ऑफ द मॅचचा मेडलसुद्धा दिला जाईल बिग कोल, आणि त्यांच्याकडून वैयक्तिक 500 रुपयाचं पारितोषिक आहे या सामन्यासाठी. आसिफ मुकादम यांच्याकडून बिग कोल आहे प्रत्येक सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅच जो ठरेल. चेंडू चेक करतो इम्रान काय थोडासा डाऊट आहे त्याला दिलाय परत गोलंदाजाकडे, धावसंख्या तिथेच आहे 27. मुस्तफाने चांगली सुरुवात केली पहिल्या चेंडूवर, सुनील चावरीला झेलवर पकडण्याचा प्रयत्न केला होता पण क्षेत्ररक्षकांनी साथ दिली नाही. राईट हॅम राऊंड द विकेट पोलार्ड इम्रानसाठी. थोडासा रनअपमध्ये आपल्या बिघाड होतोय, पुन्हा येतोय आपल्या बॉलिंग मार्कवर. आणि एक क्षेत्ररक्षक जो आता बॅकवर्ड पॉईंटला आहे, मगास त्यांनी तो झेल सोडला होता, थोडंसं अडचण होऊ शकते कारण एका मोठ्या खेळाडूचा झेल सोडला आहे. हा रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सुद्धा चांगली फलंदाजी आणि साई रत्न आता झाली, तिथेसुद्धा पालघरच्या टुर्नामेंटमध्ये सुनीलनी जबरदस्त फलंदाजी केली. हा शॉट पिच चेंडू इम्रान काजी तुटून पडलाय त्याच्यावर, पुल केलाय सक्सेसफुल षटकार. थँक्यू डीजे, अतिशय सुरेख डीजे आमचे काल 2 दिवस जबरदस्त. आणि आमचे बॉल बॉल बघा मॅनेजमेंट, जुना बॉल द्या. माझे मित्र आम्ही संघर्ष दिघी सामना भरवला होता अकबर भाई 2016 रॉयल बोर्लीच्या फेस्टिवल टुर्नामेंटमध्ये, त्यामध्ये माझा टीममेट्स होता विजय पिल्लई, विके प्रतिष्ठानमधून तो खेळतो, बालाजी पेटनेम आहे. आताच्या जबरदस्त टुर्नामेंटमध्ये फ्रेंड्स ग्रुप बोर्लीच्या जसविलमधून तो खेळला योगेश पवारच्या सोबत, तोसुद्धा इथे आहे. मी आता डगआउटमध्ये त्यालासुद्धा बघितलं, रनवेलकडून तो खेळेल. आमचा चांगला मित्र आहे विजय पिल्ले. हा चांगला स्ट्रोक आहे, झेल होतोय का बघूया. आबिद आहे चेंडूच्या खाली, सुरेख झेल, कॅचेस विन द मॅचेस. डीजे बाद होतोय इम्रान काजी, जबरदस्त फलंदाजी केली, 10 चेंडूमध्ये 28 धावा, कुठल्या 3 षटकार 2 चौकार. वाह इम्रान, मी नेहमी याला प्रश्न करतो की रिटायरमेंट कधी होईल, पण अशी फलंदाजी असेल तर मला वाटत नाही रिटायरमेंटची चर्चासुद्धा इम्रानच्या व्हायला पाहिजे. काय खेळतोय, म्हणजे मी जेव्हा क्रिकेटला सुरुवात केली होती तेव्हा एक स्टार खेळाडू होता इम्रान, तब्बल आता मी क्रिकेटपासून माघार घ्यायला तयार झालो पण तरी इम्रान अजून मैदानात आहे. काय फिटनेस टेबल आहे नवीद, नवीदसुद्धा माझा आयकॉन आहे नक्कीच, कारण नवीदसुद्धा किती वर्ष खेळतोय मी बघितलं. लहान मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा एक खूप मोठे खेळाडू होते, नवीद फोपलणकर असेल, इम्रान काजी असेल आपल्या तालुक्यामध्ये, शादाब लोगडे असेल. हो बॅट कट होती वाटतं, बॅट कट, पंचांचा इशारा आलाय, मीरांनी झेल सोडलाय, सुनील चावरेचा स्ट्राईक चेंज होईल, नवीन फलंदाज जातोय कुणाल, कुणाल नाईक हा सुद्धा अतिशय मोठा खेळाडू आहे कुणाल नाईक. संघाची एकूण धावसंख्या 34 धावा होत्या, 34 रन्स 34 धावा, तिसरं षटक प्रोग्रेस आहे. एक विकेट मिळवला मुस्तफा पोलाडनी, दुसरं विकेट सुद्धा होतं पण खराब एस टीच्या मागे एस टी रक्षण. मीरांचं बघायला मिळालं, एक सोप्पा झेल त्यांनी सोडला आणि झेल किती महागडा ठरतो आपल्याला बघायला मिळालं. मगात म्हणजे सुनील चावरी आता 2 जीवनदान घेऊन खेळतोय, आणि ज्यावेळेस तुम्हाला संजीवनी मिळते खेळताना त्यावेळेस मात्र कॉन्फिडन्स हाय होतो फलंदाजाचा. मुस्तफा हा तेज तर्रार चेंडू, 1 बाउन्स अलाउड केलाय, सुनील चावरी नाखुश आहे. उमेश केणे सरांनी इशारा केलाय की 1 बाउन्स आहे हा चेंडू, सुनील बोलतोय कंप्लीट डोक्याच्या वरून चेंडू सर आहे, पण शेवटी
निर्णय आमच्या सरांचा राहील, त्यामुळे सुनीलला तो मान्य करावा लागते आणि अतिशय चांगले निर्णय आहे. आपण बघतो या खांद्याला चाटून डोक्याला लगत हा चेंडू निघून गेला यष्टी रक्षकाकडे. हा सुद्धा चांगला चेंडू स्लोवर वन इम्रान नागुश आहे, त्यांनी चेंडू आपटलाय कारण त्याच्याकडून झेल सुटला होता. षटकाची सांगता होते इथे, तिसरं षटक संपते. अतिशय यशस्वी षटक मुस्तफा पोलार्डचं, ज्यामध्ये फक्त 8 धावा दिल्या आणि एक गडी दसके बरोबर इम्रान काझीला बाद केल्या त्यांनी 28 या धावसंख्येवर, ज्यांनी 3 षटकार आणि 2 चौकार 10 चेंडू फेस करताना केले होते. त्यामुळे थोडासा अडचणीत आला संघ, कारण नंतर जे 3 चेंडू मध्ये फक्त 1 धाव आली. कदाचित इम्रान बाद झाला नसता तो चौकारच होता, पण काय फ्लाइंग कॅच घेतलाय. आबिदनी कर्णधार आहे जसवली संघाचा, जवळजवळ 10 ते 20 यार्ड मैदान त्यांनी कव्हर अप केलं आपल्या पावलांनी, कारण मध्ये तो 2 खेळाडूंच्या मध्ये शॉट होता. परफेक्ट कॉपीबुक स्टाईल खेळला होता इम्रान काझीनी, वन बाव चौकार जायला पाहिजे होता तो, पण क्षेत्ररक्षणाचा एक नमुना पेश केला आबिदनी. सुरेख झेल टिपला, इम्रानच्या डोक्यात सुद्धा नव्हतं की झेल बाद होईल, सुरेख झेल. आबिदला सगळं श्रेय जाईल गोलंदाजापेक्षा जास्त. स्कोरबुकमध्ये राहील मुस्तफाच्या खात्यामध्ये तो 1 विकेट, पण मी तर सांगेन तो विकेट खरा तर आबिदचा आहे, त्यांनी सुरेख झेल टिपला. पण क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षकाला विकेटचा खाना नसतो, तो जातो गोलंदाजाच्या ब्लॉकमध्ये, त्यामुळे मुस्तफाला 1 गडी बाद मिळते. शेवटचं षटक घेऊन येते रिहान राजपूरकर. हा चांगला चेंडू, पण त्याचा फायदा उचललाय सतीशच्या डोक्याच्या वरून, चेंडू जाते आरपार सीमापार षटकार. ऑक्टोबर पासून जे नियम नवीन आले त्यामध्ये 22 क्रमांकाचा नियम सांगतो. हा चेंडू वाईड आहे. आसिफ भाई आमचे डावे वाले, हा झेल होतोय का बघूया. रियान जातोय चेंडूच्या मागे, काय झेल टिपला आपल्या कॉटन बोर्ड, सुरेख झेल. सुनील आसिफ डाबेवाले ज्यांनी तो चेंडू अडवला, आमचे मुख्य आयोजक नावीद फोपलनकर यांच्याकडून आसिफबाईला 100 रुपयाचं पारितोषिक आहे. आसिफबाई हा थँक्यू. हरीश जरूर कैच देखी होगी आपने, जिस तरीके के कैच पकड़ी रिहान ने, इस एक ऐसा खिलाड़ी ऑलराउंडर की हैसियत रखता है अपने टीम के अंदर, मैन फ्रॉम कुड़की. क्या किस तरीके का शॉट खेला था, बिल्कुल हवा में थी गेंद और कितना दूर जाके उस कैच को पकड़ा, बिल्कुल लाजवाब कैच. और जब ऐसे कैच पकड़ते हो ना आप, तो फिर आपका टीम का जो कॉन्फिडेंस है ना उभर जाता है, क्योंकि जरूर एक कैच छूटा था मीरान के हाथ से, उसके बाद एक छक्का भी लगा. अगर महंगा पड़ सकता है, अगर जसोली मैच हार जाता है तो फिर उसके बाद, लेकिन एक कैच जो पकड़ा है ना हरीश, लाजवाब कैच, 100% दिया रिहान ने अपने टीम के लिए. लकी थैंक यू मारो पत्ती से सुरेख झेल होता. आता स्ट्राइक एंडला है कुणाल नाईक आणि नाश्ता केला आहे विजय पाल पिल्लई उर्फ बालाजी. अतिशय सुरेख ऑलराऊंडर आहे हा सुद्धा. फ्रेंड्स ग्रुपच्या टुर्नामेंटमध्ये त्यांनी पहिलं षटक सातत्याने टाकलं होतं पॉवर प्लेचं. शॉर्ट ऑफ लेंथचा चेंडू चुकणार नाही, कुणाल नाईकच्या बॅटमधून येतो हा काव कॉर्नर रिजन षटकार. ते 40 धावा होतात शेवटच्या षटकातील, 3 चेंडू शिल्लक आहेत. जबरदस्त फटकेबाजी इथं कुणाल नाईकची बघायला मिळते आपल्याला. रियान स्लोवर वन लेग कटर टाकलाय सुरेख व्हेरिएशन. मारूप आपण सातत्याने चर्चा करतो. आज तुम्हाला टेनिस क्रिकेटमध्ये जर पाय ठेवायचे असतील मैदानात, तर तुमच्याकडे व्हेरिएशन असलं पाहिजे. तुमच्याकडे एकाच प्रकारची लाईन लेंथची गोलंदाजी उपयोगी पडत नाही. तुमच्याकडे स्लोवर वन लेग कटर असला पाहिजे, यॉर्कर असला पाहिजे, ऑफ कटर असला पाहिजे. रियान कुणालसाठी
आमच्या बाहेर चेंडू आहे, पंच घुमतात आमच्या बाजूने, मुन्ना बडानसर व्हाईटचा इशारा देत आहेत. एक अतिरिक्त धाव, धावसंख्या वाढते, एक धावानी धावसंख्या होते 48, 48, लॉस ऑफ 2 विकेट. विजय कुणाला काहीतरी सांगताना गोलंदाजी कशा प्रकारची आहे, कुठल्या बाजूने खेळायचं, कारण ऑस्ट्रा गेंडला दिसतं अँगल, त्यामुळे विजय म्हणजेच बालाजी सांगतोय कुणाला आणि चर्चा करतोय रिहान सुद्धा मिरानकडे. आपल्याला 20 मिनिटं असतात, पुढील क्षेत्ररक्षक संघाला सुद्धा विनंती असेल, कारण बॅट गार्ड सेंटर गार्ड तुम्हाला मैदानाच्या बाहेरून घेऊन जायचं आहे. मैदानात जे काय करायचं आहे ते पंचांना विचारून, काल दोन संघ पेनलाइज झाले 2 धावांनी, त्यामुळे ह्या सूचना आहेत तुम्हाला. हा चांगला स्ट्रोक आहे, पण अभिद आहे तिथं क्षेत्ररक्षक, सुरेख झेल अभिदचा डीजे. कुणाल नाईक बॅक टू द पावालियन, एक षटकार ठोकला, 5 चेंडूचा सामना केला कुणालनी, एक षटकार ठोकला त्यांनी, त्याची जाग घेण्यासाठी नवीन फलंदाज जाते सुहेल. शेवटचा चेंडू आहे, विजय पिल्ले ऑन द स्ट्राईक आहे, अतिशय चांगला फलंदाज आहे हा सुद्धा, शेवटचा चेंडू फेस करेल. स्लोवर वन, चांगला स्ट्रोक खेळला इथे, पण एकच धावर समाधान मान लागेल शक्यतो बालाजीला. विकेट मिळते, विकेटचा काही मायने राहत नाही, कारण कंपल्सरी चेस आहे इथे, त्यामुळे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता त्याचा. संघाची एकूण धावसंख्या होते, फराज मला सांगतोय 49, म्हणजे 50 धावा विजयासाठी पाहिजे आहेत. आणि खेळाडूंना विनंती असेल जसवेली संघाच्या, आपण डीजेच्या समोर म्हणजे कॉमेंटरी बॉक्सच्या बरोबर उजव्या बाजूला आपण बसायचं आहे, तो फ्लेअर झोन आहे, आणि तिथले प्रेक्षकांना विनंती असेल तिथे कुणीही प्रेक्षकांनी बसू नये, लक्षात घ्या. डीजेच्या समोर सुद्धा मुलगा दिसतोय, मला प्रेक्षक नको आहेत तिथं, आपल्याला फक्त प्लेअर झोन आहे. हा डीजेवाला आहे तो, ठीक आहे, फक्त बाकी तिथे डीजे आणि प्लेअर झोन फक्त राहील. विनंती असेल कुठल्याही प्रेक्षकाला मोबीन आपण तिथं द्यायची नाही, अलाउड करून मिजान आहे. जसवेली संघाला विनंती असेल आपण इथूनच बॅटिंगला जायचं आहे. काल हिदायतने 3 षटकार टोकले होते विलेज पूलमधून, भले सामना हरला असेल, आता चला लवकर क्षेत्ररक्षण लावायचं आहे, विनंती असेल आपल्याला, कारण आज पहिलाच सामना आहे. आणि कॅमेरामॅनला विनंती असेल स्टेजकडे कॅमेरा घ्यायचे, आमचे मुख्य आयोजक आहेत नवीद फोपलनकर, त्यांचा एक फॅन आलेला आहे, कारण नवीदच्या बॅटिंग आणि ही सगळी क्रिकेटबद्दलची जी जे समर्पण आहे. अब्दुल रहमान आमच्या नवीदभाई फोपलनकरला एक टी शर्ट देतो, एकदा जोरदार टाळ्या यांच्यासाठी व्हायला पाहिजे. अब्दुल रहमान टी शर्ट देताना कॅमेऱ्याकडे बघायचं, अब्दुल रहमान तुला सुद्धा ओके, थँक्यू नवीदभाई साठी जोरदार टाळ्या. ओके थँक्यू सर, सुभाष पाटील सरांकडून एक आणखीन सूचना आहे, ते आपल्याला डिक्लेअर झोन दिसते जो विकेटच्या मागं सगळीकडे आहे, पण तिथे जर क्षेत्ररक्षकांनी झेल टिपला आणि जर डिक्लेअर झोनमध्ये जरी गेला तरी त्यावेळेस आऊट घोषित करण्यात येईल, हे सुद्धा क्षेत्ररक्षकांनी लक्षात घ्या. डिक्लेअर झोनमध्ये गेल्यानंतर आऊट घोषित करण्यात येईल. धावसंख्या आहे 49, 50 धावांचं लक्ष आहे. मोहसम खान आमच्या समोर उपस्थित आहेत स्टेजवर, त्यांच्याकडून जो मॅन ऑफ द मॅच होईल त्याला 500 रुपयाचं पारितोषिक आहे, जो चांगला खेळ दाखवेल. आणि आपण ही टुर्नामेंट साई केबलच्या मार्फत श्रीवर्धनमध्ये बघू शकता, 130 क्रमांकावर, आणि AI केबल गालसुरे यांच्या चॅनलला सुद्धा ती सामने तुम्ही बघू शकता. तसेच जयगणेश स्पोर्ट्सच्या वतीने सुद्धा तुम्ही हे सामने लाईव्ह बघू शकता. मयुरेश मयेकर, सिद्धेश नरवणकर, अभिषेक वालन, चिन्मय भाईदे, निशान नरवणकर, आमच्यासोबत स्कोरर आहेत आमचे फराज नाडकर, ज्यांनी अतिशय सुरेख 2 दिवस समालोचन केलं. आणि आमचे परम मित्र
आमचे परम मित्र शिवर्धन वाले रशाद कर्दमे यांचं सुद्धा आगमन झालंय. आमच्या नवीन कर्दमे यांचे भाऊ रशाद कर्दमे क्रिकेटचे अतिशय मी विनंती करेन त्यांनी वरती यायचा स्टेजवर आहे जागा. रशाद हा वरती या. ओके ओके थँक्यू रशाद भाई. ते सुद्धा आम्हाला सपोर्ट केलं कालचा सामना त्यांनी बघितला. मी क्षेत्ररक्षण करत होतो बाउंड्रीलाईनला आणि तिथे ते होते प्रत्येक चेंडूला आम्हाला ते चेअरअप करत होते की तुम्ही सेमी फायनलमध्ये नक्की जात आहे. थँक्यू रशाद भाई. अप्रतिम सामने रशाद भाई इथे रंगतात आपण बघतो एक सक्सेसफुल आणि टुर्नामेंट ठेवणे रशाद भाई मोठी गोष्ट आहे. नवीदची मेहनत तुम्ही बघताय त्याच्यासोबत नियाज असेल बावा असेल तुम्हालाही माहिती आहे तुम्ही आयोजन करता टुर्नामेंटचं खाऊ नाही आहे की टुर्नामेंट मोठी मे नियाज भाईच्याकडे बघताय आपण तीन दिवसात ओरडून ओरडून त्यांचा काय हाल झाला आहे मला माहिती आहे. खूप मेहनत आहे या माणसाची खूप आणि काय क्रिकेटचा लगाव आहे या माणसाला. कुठेही सामने असू द्या पोचलेच पाहिजे हा माणूस आपली टीम घेऊन रणवेलीची रायझिंग स्टार. मग किती मुलं आहेत त्यांच्यासोबत काय आहे अजिबात नाही. आता एवढं मोठं आयोजन होतं तरी वारणला टीम आली होती. नियाज भाई नाही नवीद नाही पण असेन आला होता मुदस्सीर आला होता मुबीन आला होता कारण सोडत नव्हती गाववाले पण क्रिकेटसाठी कारण आपल्याकडे टीम यायला पाहिजेत आपण दुसऱ्याकडे जायला पाहिजे त्यांच्या स्पॉन्सरशिपमध्ये म्हणून ते गेले होते. जाऊ आपण महारूपकडे आपल्या राष्ट्रीय भाषेत म्हणजे हिंदीमध्ये समालोचन ऐकण्यासाठी. महारूप एक प्रश्न असेल सुरुवातीला सामना सुरू होतोयच आयोजन तर अप्रतिम आहे त्याबद्दलही तू बोलशीलच आणि हा सामना स्टार खेळाडू आपल्याला दिसतात बालाजी आहे सुनील चावरी आहे या सामन्यामध्ये कुणाल नाईक आहे आणि लोकल ऑलराऊंडर आपल्याकडे आहेत रियान राजपूरकर असेल कुडकी मुस्तफा असेल रॉयल बोर्ली आणि आफ्ताब ऑलरेडी सतीश असेल इम्रान काझी आहे विकेट किपिंगला जबरदस्त फलंदाजी केली मारू. थैंक यू हरीश. पहली गेंद की थी यहाँ पर और कोई गलती नहीं करेंगे लॉन्ग ऑन बाउंड्री के ऊपर मीरान कुणाल जनाब मिया दाते सॉरी मिया नाडकर भी यहाँ पर आए हुए माफी चाहता हूँ मिया नाडकर मैं उनका भी राइजिंग स्टार की जानिब से वेलकम करता हूँ. हरीश जैसा कि आपने कहा था 50 रन की विन है जसोली के अंदर बैटिंग लाइन मौजूद है आखिर तक बैटिंग कर सकती है अजान 11 जसोली. तो जिस तरीके के मुझे लगता है मीरान ने शॉट खेला था कोई भी जरूर नहीं थी पावर प्ले का ओवर है आप आसानी से चौके मार सकते हो ग्राउंड शॉट आप खेल सकते हो आपके पास ऑप्शन है. थोड़ा सा थांबवतो हा जो गोलंदाज है फ्रेंड्स ग्रुप बोर्ली ची रॉयल बोर्ली ची जी टूर्नामेंट झाली मी तिथे समालोचनाला होतो प्रथम क्रमांक योगेश पवारच्या नेतृत्वात या बालाजीने पटकावलं होतं बेस्ट बॉलरचा किताब त्याला तिथे मिळाला होता कारण त्यांनी पॉवर प्लेच्या षटकात एकही षटकार दिला नाही फायनल मॅचमध्ये फक्त त्याला चौकार पडला होता इतका जबरदस्त हा गोलंदाज आहे. तिथे सुद्धा दिग्गज खेळाडू आले होते बोर्लीच्या टुर्नामेंटला मारूप म्हणून हा अतिशय सुरेख ज्यावेळेस संघर्ष दिघीने 2016 रॉयल फेस्टिवलची टुर्नामेंट जिंकली होती त्यावेळेस मी यष्टीरक्षण करत होतो याच्या गोलंदाजीवर त्यावेळेस त्याच्या गोलंदाजच्या जोरावर आम्ही टुर्नामेंट जिंकली होती. बिलकुल और इस मर्तबा उठा के खेला है गेंद उस मर्तबा जाएगी बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए. जहां कहीं पर कमेंट्री बॉक्स में आया उनका भी यहां पर बैठने का इंतजाम किया हुआ है. मारूफ एक मिनिटासाठी तुम्हाला थांबवते मी यानंतर सामना रंगेल समीर 11 वर्सेस एकता वॉरियर्स दोन्ही संघाला विनंती असेल आपण टॉस करायसाठी यायचं आहे समालोचन कक्षामध्ये आणि आल्यानंतर इथं प्लेइंग लिस्ट सुद्धा द्यायची आहे.
एक अच्छा गेंदबाज है उसके सामने, लेकिन उतना ही अच्छा शॉट खेला था, फिर तीसरे गेंद पे रन आउट। ये मुझे कुछ समझ में नहीं आ रहा यहाँ पर, क्योंकि अगर आप यहाँ से विकेट खोते चले जाओगे ना, तो फिर आप यहाँ से मैच को छोड़ते चले जाओगे, आप फंसते चले जाओगे। तो विकेट नहीं खोनी होगी यहाँ पर। अदा निवेदन जसोली को, 6 रन 3 गेंदे हो चुकी आखिरी, 3 गेंदे आना शेष। वाइड समझ कर इस गेंद को छोड़ा था मुनीब ने, लेकिन टप्पा खाने के बाद सीधी निकलती हुई गेंद बिल्कुल, फिर से एक बार डॉट बॉल, जैसा कि आपने बालाजी के बारे में बताया हरीश। इस मरतबा खूबसूरत शॉट, जितनी तारीफ करे उतनी कम इस शॉट की। अदान 11 जसवली, बिल्कुल हरीश जिस तरीके से बालाजी के बारे में बताया, बोर्डली में जो टूर्नामेंट हुआ था फेस्टिवल, अच्छी गेंदबाजी, बेस्ट बॉलर का खिताब हासिल किया था वहां पर, सिर्फ फाइनल में एक ही चौका लगा था। बिल्कुल सही कहा आपने, एक अच्छा गेंदबाज, लेकिन अब एक छक्का भी लगा और एक चौका भी लगा है, तो क्रिकेट किस तरीके से रंग बदलता है। फिर से एक बार इस मरतबा कवर्स की तरफ गेंद गई है, क्या रेस जीतेगी, बिल्कुल जीतेगी गेंद जरूर। वहां पर अम्मार भागे थे से गेंद के पीछे, बहुत मेहनत की थी, लेकिन फिर भी 4 रन मुनीब के खाते में। कुणाल दुसरे ओवर के महारूप, एक मिनिटासाठी सुभाष पाटील सरांचे जितके धन्यवाद देता येतील मला आणि महारूपला, कारण आज सकाळी बाळ सुब्रमण्यम सरांकडे त्यांनी आम्हाला बोलून दिलं, आम्ही खूप छोटे आहोत त्यांच्या समोर, कारण 43 वर्ष ते समालोचन करतायत आणि त्यांच्याकडे माझं बोलणं झालं। सुभाष पाटील सर तुम्हाला किती धन्यवाद देऊ मी मला सांगता येत नाही, त्यामुळे तुमचे खूप खूप आभार। आणि बालसुब्रमण्यम सर आता आपल्यासोबत जुडलेत सर, व्हॉट्सअपला मी त्यांना लिंक पाठवली, ते आता समालोचन ऐकतात आमचं दोघांचं, त्यांच्यासाठी सुद्धा खूप खूप आभार बालसुब्रमण्यम सर, माझा आवाज ऐकतायत। मारूप ओल टू मारूप, बिलकुल बिलकुल, थँक्यू सुभाष पाटील सर, बहुत बहुत शुक्रिया अदा अदा करता हूँ मैं उनका। ऐसे मतलब अच्छी गेंद, जिस तरीके की गेंद पे बिल्कुल चारों खाने चीत मोहम्मद, वहां पर वन बाउंस जरूर अंपायर, अब आप बाउंसर नहीं कर सकते, अगर आप बाउंसर करोगे तो फिर 9 गेंद करार दी जाएगी। सुभाष पाटील सर का फिर से एक बार शुक्रिया अदा करता हूं, जिस तरीके से आज ऐसे मर्तबा उठा के खेला है, क्या कैच होगा, बिल्कुल होगा, कोई गलती नहीं की। कैच आउट होकर पवेलियन में वापस, अम्मार के लिए खुशखबरी, मिया नाड़कर की जानिब से 100 रुपए का इनाम यहां पर आ चुका है। तो हरीश हम बात कर रहे थे बाल सुब्रमण्य सर के बारे में, 42 इयर्स हो गए उनको कमेंट्री करते करते आ रहे, एक अच्छा कमेंटर हमारे सामने, बिल्कुल हमारा नसीब था जो आज बात हुई उनसे, अब लाइव बिल्कुल हरीश ने लिंक उनको सेंड कर दिया तो वो भी जुड़ गए हमारे साथ।
यानंतर सामना होईल समीर इलेवन आणि एकता वॉरियर्स. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल आपण टॉस करून घ्यायचा आहे, कारण एक इनिंग नंतरच आपल्याला टॉस करायचा आहे. सेकंड इनिंग सुरू आहे, लक्षात ठेवा. आणि निर्णय आपण इथे सांगायचा आहे, तुम्हाला कुठलीही मुभा दिली जाणार नाही परत आपल्या टीमकडे जाण्यासाठी. म्हणून कर्णधाराने आपला डिसिजन ठरवूनच टॉससाठी यायचा आहे. बॉल चॉईसचा आपल्याला टॉस विन होणारा कर्णधाराला बॉल चॉईस करायला मिळेल. दोन चेंडू आपल्याला मिळतील, आपण एक चॉईस करायचा आहे आणि दुसरा चेंडू प्रतिस्पर्धी संघाला राहील. त्यामुळे बॅट कर्णधाराने येतानाच आपला निर्णय सोबत घेऊन यायचा आहे. हरीश दूसरा ओवर चल रहा है, अभी तक तीन विकेट खो चुकी है अजान इलेवन जसवाली. रिहान बिल्कुल अभी तक मौजूद है वहां पर, 15 रन बन चुके हैं. दूसरा ओवर चल रहा है, आखिरी तीन गेंदे आना शेष है अभी तक, और दो ओवर बाकी है. 50 रन का टारगेट रखा था. स्टार ग्रुप ने जिस तरीके से बल्लेबाजी हुई थी तो 50 रन मुझे लगता नहीं है मायने रखता है, जिस तरीके से बल्लेबाजी मौजूद है. लेकिन अगर आप गलती करोगे ना हरीश यहां से तो फिर आप फंसते चले जाते हो. मैं बार बार कहता हूं, अगर आप विकेट अपने पास रखते हो ना तो फिर कितना भी बड़ा लक्ष्य हो आप उस मैच को जीतने के लिए जिस तरीके से आप जाओगे आगे मैच आपके ओवर बढ़ता चला जाता है. इसी बीच अच्छी गेंद टप्पा खाने के बाद बिल्कुल नीचे की तरफ रहती हुई फिर से एक बार डॉट बॉल. तो अब चार गेंदे हो चुकी है, सिर्फ एक ही रन दिया यहां पर कुणाल ने, एक विकेट हासिल करने में कामयाब. मोहम्मद को कैच आउट कराया था वहां पर. तो अब यहां से कैलकुलेशन है कि सोच समझ के साथ बल्लेबाजी करनी पड़ेगी. फिर से एक बार स्लोवर वन, इस स्लोवर वन को क्या पढ़ पाए, नहीं पढ़ पाए यहां पर, लेकिन अम्मार ने जरूर पढ़ा और कैच लपक लिया यहां पर रिहान का. जो दो बल्लेबाजों की कैच पकड़ी है ना हमारे मोहम्मद और रिहान, आपने देखा होगा इसी खिलाड़ी को रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी में इसको शामिल किया गया था, सिलेक्ट हुआ था ये खिलाड़ी. और जिस तरीके से आपने बताया ना, बिल्कुल लाजवाब बल्लेबाजी की थी इस खिलाड़ी ने, दावा के लिए होता बिल्कुल. रवि बुंबकला त्यांनी पहिला चेंडू रिवर्स खेळला होता, सुहास पवारला त्यांनी चांगला धोपटला होता त्या टूर्नामेंट मध्ये. दो रिवर्स शॉट खेले थे सुहास पवार को इस खिलाड़ी ने, और आसान नहीं होता, एक गलत शॉट है ना आपको मैच हरा देता है. लेकिन अब जरूर विकेट गया है तो क्या जसवली के डग आउट में बिल्कुल अभी खामोशी दिख रही है मुझे. आसिफ ढाबे वाला आपल्याला विनंती असेल, आपले 100 रुपयाचं पारितोषिक घेऊन जायचं आहे नवीद यांनी लावलेलं, नाही तर नवीद बोलतोय की ते अम्मारला देऊन टाकेन कारण त्यांनी चांगली झेल टिपलेली आहेत. ओ टू मारूफ. हरीश आप देख रहे होंगे यहां पर के डगआउट बिल्कुल सन्नाटा सा छा गया यहां पर अब जसवली के. तो अब पोलार्ड मुज्तबा उर्फ पोलार्ड और मुनीब, अब इनके कंधों पे जिम्मेदारी. अच्छी गेंद, बिल्कुल ब्लॉक होल में गेंद रखी थी, कोई मौका नहीं मुज्तबा के लिए बड़ा शॉट खेलने का. फिर से एक बार डॉट बॉल, दो ओवर के खात्मे पे स्कोर है अभी यहां से अदान 11 जसवाली का 15 रन. मिया नाडकर की तरफ से फिर से एक बार कुणाल के लिए, जो गेंदबाज था, दो विकेट सिर्फ एक रन. हरीश क्या गेंदबाजी की है, पहली गेंद डॉट बॉल, दूसरी गेंद पे विकेट, फिर एक सिंगल रन आया था, उसके बाद फिर डॉट बॉल, फिर विकेट और फिर डॉट बॉल. तो इसी तरीके से 6 गेंदे थी, सिर्फ एक रन, दो विकेट लेने में कामयाब है गेंदबाज. तो अभी तक बिल्कुल जो पहला भारी है ना हरीश, बिल्कुल रनवेली की तरफ. तो आप यहां से कैलकुलेशन के साथ 6 विकेट आपके हाथ में, 4 विकेट आपके गिर चुके, 4 विकेट आप खो चुके हो. तो मुनीब और मुज्तबा बल्लेबाजी है अभी तक, मैं समझता हूं अभी आबिद का आना बाकी है, मुस्तकीम है,
हिदायत है जिसने इस तीन गेंदों में लगातार तीन छक्के की शुरुआत जो की थी इस ग्राउंड के ऊपर, लगातार तीन सिक्सर लगाए थे हिदायत के साथ, वो शुरुआत हुई थी तो वो भी अब डगआउट में। तो क्या यहाँ से गेयर डालना पड़ेगा, आप चौथे पांचवे गेयर में आपको पहुंचाना पड़ेगा। इस मरतबा क्या कैच होगा, लेकिन गेंद बाउंड लाइन के बाहर जाती हुई छह रनों के लिए। आया है राजा, कौन राजा बनेगा इस मैच का, ये आने वाला वक्त ही बताएगा। लेकिन छक्के के साथ में यहाँ पर मुनीब ने थोड़ा दमखम दिखाया, छक्के के साथ में शुरुआत की इस ओवर की। राइट टर्म राउंड विकेट, सुनील और बाबा है नीचे और कैच छूटा है, हरीश कैच छूटा है बाबा के हाथों से। और मुनीब जैसे बल्लेबाज का कैच छोड़ना मैच छोड़ने के बराबर हो सकता है, यहाँ पर स्टार ग्रुप के लिए मैच छोड़ने के बराबर होगा अगर यहां से मुनीब कहते हैं ना, अगर शेर के मुंह खून लग जाए ना तो फिर वो छोड़ता नहीं है, उसी तरीके से अगर मुनीब को जीवन दान मिले ना हरीश तो फिर वो छोड़ता नहीं है गेंदबाजों को। तो अब मुनीब के पास एक ओवर बाकी है, ओवर सिर्फ अभी भी चार गेंदे आना शेष है फिलहाल। स्ट्राइक पोलार्ड ऑन स्ट्राइक राइट टर्म ओवर द विकेट पोलार्ड के लिए, पोलार्ड ने इसे मर दबा, पोलार्ड पावर दिखा दिया यहाँ पर लॉन बॉर्डर के ऊपर से छह रनों के लिए। मियां नाडकर के तरफ से मुनीब के लिए अब 100 रुपए का इनाम, जो सिक्सर लगाया था वहां पर, लेकिन यह सिक्सर जो लगाया था पर मुश्तबा पोलार्ड। तीन गेंद आना शेष, इस मरतबा फिर से एक बार उठा दिया, इस मरतबा लॉन्ग ऑफ बाउंड्री के ऊपर से छह रनों के लिए। जरा किसमें कितना है दम, बिल्कुल दम खम दिखा दे वहां पर पोलार्ड पावर जिसे कहते हैं। इस मरतबा 100 लाइन की गेंद की थी, लेग बिफोर की जरूर अपील की वहां पर, अंपायर ने उसे नकारा, लेग बाइस का इशारा आता हुआ यहां पर अंपायर उमेश सर का, उमेश केने सर मैन फ्रॉम टिटवाला मेन अंपायरिंग का काम अंजाम दे रहे हरीश। कल से हम परसों से दो दिन आज टूर्नामेंट का आखिरी दिन, एक अच्छी अंपायरिंग यहां पर, किसी का भी कोई भी कमेंट नहीं आया अंपायरिंग के ऊपर से, बिल्कुल न्यूट्रल अंपायरिंग, बहुत अच्छी अंपायरिंग देखने मिल रही है यहाँ पर इस टूर्नामेंट में। इसका अलग अंपायर मुन्ना पठान सर मैन फ्रॉम शाहपुर और सुभाष पाटिल सर हमारे साथ यहाँ पर बैठे हुए मैन फ्रॉम डोंबिवली, 6 रन के साथ इसको जहां पहुंचाया 7 गेंदे 15 रन, बिल्कुल आने वाली 7 गेंदों में 15 रनों की जरूरत, 7 गेंदे 15 रन। मुनीब और मुश्तबा दोनों इस बात को नोट कर ले, लेफ्ट हैंड बल्लेबाज है उनके सामने, तो राइट आर्म राउंड विकेट से गेंदबाजी देखने मिल रही है यहाँ पर मुश्तबा के लिए। राइट आर्म ओवर द विकेट से गेंदबाजी देखने मिली थी, तो आखिरी गेंद तीसरे ओवर की आखिरी गेंद लेके 7 गेंदों में 15 रनों की जरूरत है दोनों तरफा अभी तक मैच। ऐसे मरतबा उठा के खेला, इस मरतबे भी गेंद जाएगी बाउंड लाइन के बाहर 6 रनों के लिए, लॉन्ग ऑफ बाउंड्री के ऊपर से 6 रन। मैंने कहा था हरीश, अगर शेर के मुंह खून लग जाए ना तो फिर वो
छोड़ता नहीं, उसी तरीके से हमने देखा मुनीत का कैच छूटा और उसका खामियाजा भुगतना पड़ रहा है। जिस तरीके से दो सिक्सर लगाए ना उसके बाद बिल्कुल मुनीब एक चालाना मूड में इस वक्त बल्लेबाजी करते हुए एक लोकल बॉय मैन फ्रॉम जसोली इनिंग का आगाज करने के लिए गए थे मुनीब और मीरान। जिस तरीके से मुनीब ने देखा मीरान आउट हुए, उसके बाद में रिहान आउट हुए, पूरी जिम्मेदारी ली अपने कंधों पर और उसी को अब आगे बढ़ाते हुए मुनीब। अब यहां से छह गेंदे और नौ रन की जरूरत है, छह गेंदे नौ रन। पहली बॉल डॉट गेंद यहां पर बावा। अब आने वाली पांच गेंदों में नौ रन की जरूरत, पांच गेंदे नौ रन, बावा के हाथ में गेंद थमाई है कप्तान ने, लेग ब्रेक ये गेंदबाज इससे मर्तबा उठा के खेला है, गेंद जाएगी जाएगी बिल्कुल जाएगी, बाउंड्री लाइन के बाहर जाती हुई गेंद छह रनों के लिए। वहां पर फील्डर लेकिन कुणाल के मस्तक पे दस्तक देती हुई गेंद गई बाउंड्री लाइन के बाहर, छह रन के साथ अब स्कोर जा पहुंचा 47 रन, तीन रन की जरूरत और कैच होगा, जरूर कैच होगा, क्या पकड़ेंगे कुणाल, बिल्कुल पकड़ेंगे, कोई गलती नहीं की यहां पर। तीन बॉल तीन रन, बावा के कंधे पे जिम्मेदारी, बिल्कुल टाइम ना लगा अंपायर, प्लीज थोड़ा वार्न करें। अक्षय पाटिल उर्फ मोन्या नवघर अलीबाग चा खेळाडू जर आपण कुठे असाल तर आपले कर्णधार इथे वाट पाहत आहेत, फैजान पावालीन मध्ये यायचा आहे आपण अक्षय पाटिल। हरीश बिल्कुल कल जो आपने सेमीफाइनल खेला था ना, तीन गेंदे और तीन रन, उसी तरीके का मैच, और जो आपने विनिंग शॉट लगाया था बिल्कुल, अभी आप मेरे बाजू में बैठे हो लेकिन जिस तरीके का मैच फिनिश किया था आपने, कवर्स के ऊपर चौका लगा के तीन गेंदे तीन रन, वही कल का जो लास्ट मैच हुआ था तीन गेंदे तीन रन सेमीफाइनल का मैच जिसमें डिगी फाइनल में प्रवेश कर चुके हैं, उसी तरीके का इस दिन का पहला मैच अब तीन गेंदे और तीन रन। सामने है मुनीब, 50 रनों का लक्ष्य रखा था, थोड़ी सा विकेट जल्दी जरूर गिरे, फिनिशर का रोल अदा किया था कल हरीश ने। दो रन अंपायर का इशारा आता हुआ, दो रन का अब थोड़ा सा हरकत आ गई यहां पर जसोली के डग आउट में, बिल्कुल सन्नाटा सा छा गया था लेकिन जिस तरीके की बल्लेबाजी की मुनीब, समीर इलेवन आपला निर्णय सांगितलेला नाही आपण, तो आज जिंक अपन समीर इलेवन, मुनीब और मुश्तबा ने जिस तरीके के बल्लेबाजी की बिल्कुल मैच का पासा यहां पर पलटा दिया यहां पर दोनों ही बल्लेबाजों ने। मुनीब अभी तक और इसी तरीके से ये मैच जी चुका है, वाइड बॉल, अंपायर उमेश सर का इशारा आया वाइड बॉल का, लॉ नंबर 22 जो रूल्स चेंज हुए थे अक्टूबर के अंदर, इस मैच का मैन ऑफ द मैच